असं वाचील आम्हाला असं आहे की आता हे जे दोन छत्रपती आहेत त्याच्या अर्थात आनंदाची गोष्ट आहे. एका दृष्टीने बरं झालं की ह्या दोन्ही छत्रपती आज एक राज्यसभेत दोन्ही राज्यसभेत आहेत आणि हे दोन्ही राज्यसभेत जे आले ते भाजपच्या मदतीने आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली आणि संभाजीराजेंची निवड राष्ट्रपतीने केली. राष्ट्रपती करतात कधी प्रधानमंत्र्यांच्याकडून शिफारस झाल्यावर आणि प्रधानमंत्री कोण तर नरेंद्र मोदी. आणि त्यामुळं आमच्या दृष्टीनं हा प्रश्न सोडून घ्यायला ज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घ्यायला मदत होईल आणि म्हणून त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा.